विजयनगरमधील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या मेझेतील दोन वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह टाकडीतील एका महिलेचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले मेझेतील भारतनगर व पाटील हौद परिसरातील रस्ते व दुकाने बंद करण्यात आले सांगलीत विजयनगर येथे कोरोनाचा नवीन रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या मिरजेतील दोघे व टाकळीतील एका महिलेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले टाकळीतील महिला संबंधित रुग्ण काम करीत असलेल्या सांगलीतील सहकारी बँकेत काम करते संबंधित बँक कर्मचारी महिलेस मिरजेत शासकीय विलगीकरण कक्षात हलवण्यात आले मिरजेतील पाटील हाऊस परिसरात वास्तव्यास असलेल्या व विश्रामबाग येथे एका खासगी रुग्णालयात क्ष किरण तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या महिलेने संबंधित रुग्णाचा एक्स रे काढला होता भारतनगर येथे गबडी प्लॉट परिसरात वास्तव्यास असलेल्या प्रयोगशाळा तंत्रज्ञाने चार दिवसांपूर्वी कोरोना रुग्णाच्या रक्ताच्या नमुन्याची तपासणी केली होती कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तिघांनाही महापालिका प्रशासनाने शासकीय क्रीडा संकुलातील विलगीकरण कक्षात नेले पोलिसांनी पाटील हाऊद व हडको कॉलनी परिसर सील करून कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन केले